विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मागील काही परीक्षांमध्ये विचारले गेलेले या घटकावरील प्रश्न आता आपण अभ्यासणार आहोत. तर चला सर्वप्रथम आपण फेब्रुवारी 2017च्या आपल्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न बघूया. पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? त्याच्यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत, शीर्षक, कार्यक्रम, भवितव्य, ऐटीत. तर यामध्ये पर्याय क्रमांक एक हे हा उत्तराचा पर्याय आहे, म्हणजेच शीर्षक हा शब्द चुकीचा दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकता की श षटकोनाचा जो आहे त्याच्यावरती रफार आहे, त्याच्यामुळे पहिल्या शब्दाला वेलांटी ही दीर्घ पाहिजे, म्हणजे दुसरी पाहिजे. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. हा प्रश्न फेब्रुवारी 2018 विचारला गेलेला आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? अरण्यलिपी, उद्यमशील, निश्चित आणि तंत्रशुद्ध हे चार शब्द आपल्याला समोर दिसत आहेत. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन हे हा आपला उत्तराचा पर्याय आहे, म्हणजे उद्यमशील हा जो पर्याय आहे तो अशुद्ध आहे. याच्यामध्ये श जो आहे, शला जी वेलांटी आहे ती पहिली असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फेब्रुवारी 2019च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. शब्द दिलेले आहेत आपल्याला, दुर्घटना, मैत्रिणी, उत्तुंग, सुरपारंभी. तर या चार पर्यायांपैकी पर्याय क्रमांक दोन हा जो पर्याय आहे तो उत्तराचा पर्याय आहे, म्हणजेच हा शब्द अशुद्ध आहे. याच्यामध्ये त्रला पहिली वेलांटी असणं आवश्यक होतं. पुढील प्रश्न आता आपण अभ्यासूया. हा प्रश्न फेब्रुवारी 2020च्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती? सेनापती बापट यांनी सफाईचे वस्त्र अबोलपणे आयुष्यभर राबवले. आता हे वाक्य जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी तुम्हाला लाल रंगाने काही हायलाइट्स करून दिलेले आहेत, ते तुम्हाला लगेच लक्षात येईल की सेनापतीमधील तला दुसरी वेलांटी हवी, यांनीमध्ये बाणाचा न वापरला तिथे नळाचा न पाहिजे, त्यानंतर सफाईचे ई रसवाय तिथं दीर्घ ई असणं आवश्यक आहे, वस्त्र हा शब्द चुकीचा असून व्रत हा शब्द योग्य आहे, त्यानंतर आयुष्यभर या शब्दामध्ये श शामृगाचा जो वापरला त्याऐवजी श षटकोनाचा तिथं असणं आवश्यक आहे. तर याचा पर्याय योग्य पर्याय क्रमांक उत्तराचा आहे पर्याय क्रमांक 1-5, म्हणजे ह्या वाक्यामध्ये एकूण 5 अशुद्ध शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला शुद्ध अशुद्ध शब्द हा जो घटक आहे तो आपल्याला निश्चितच पूर्णपणे समजला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या आपल्या परीक्षेसाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.